अंदाजे कितीच्या विजेत्या पुष्पाताई आणि सुपरमार्केटच्या विजेत्या अंजनाताई खेळणार आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट। जॅकपॉट राऊंड खेळायचे पहिल्यांदाच हवी निवडायची, दोघींपैकी पहिल्यांदाच हवी, कोण निवडणार ठरवणार हा खेळ। खेळ एकदम सोपा आहे, समोर एक एक स्टंप लावलेला आहे, इथे माझ्या हातात रिंग्स आहेत, करायच्या वेळेला रिंग घ्यायची, स्टंपमध्ये टाकायची, ज्यांच्या स्टंपमध्ये सर्वात जास्त रिंग्स त्यांना संधी मिळणार पहिल्यांदाच हवी निवडायची। या घ्या तुमचे रिंग्स, या घ्या तुमच्या, वेळ एका मिनिटाची आहे, साडे माडे तीन सुरू करा। आपापल्या स्टंपमध्ये टाकायचे रिंग, हळूहळू लाईन क्रॉस नाही करायची। वा साडे माडे, वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे। अंजनाताई त्यांच्या स्टंपमध्ये एकही रिंग नाही टाकू शकल्या, पुष्पाताईनी त्यांच्या स्टंपमध्ये एक रिंग टाकली, त्यामुळे पुष्पाताईनं संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची। हिरवी चावी की लाल चावी, पुष्पाताईनं संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची, त्यांना विचारूया कुठली चावी। लाल, लाल चावी घ्या। पुष्पाताईनी निवडली लाल चावी, त्यामुळे अंजनाताईनं मिळते हिरवी चावी। बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे, चला। पेट्या उघडल्या गेल्या, निकाल आपल्या समोर आहे। पुष्पाताई ठरल्या उपविजेता, ज्यांना मिळालेल्या आहे साबणाची वडी। बोला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, छान वाटतं एकदम। एकदम छान, आता भरपूर कपडे वगैरे धुवू शकता। हो की नाही, सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद। आणि विजेत्या ठरले अंजनाताई, ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा। काय कसं वाटतंय? एकदम आनंद वाटतोय, एकदम आनंद वाटतोय, मस्त वाटतं एकदम। हा, या आनंदी चेहऱ्याचा एक फोटो काढून ठेवतो नंतर याच कॅमेऱ्यातून। हा, सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद। थँक्स। चला, आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची। मी प्रश्न असा विचारला होता, ही आहे एवढीशी तलवार बाळगते छोटीशी, फुला फुलातून फिरत राहते, आपलं काम करत राहते, कोणाला येते उत्तर याचं? तुम्ही इथे या, तुमचं नाव सांगा। ज्योती भरत पवार। आणि उत्तर? मधमाशी। मधमाशी, मधमाशी, मधमाशी उत्तर बरोबर आहे। घ्या